द ग्रेट इंडियन फॅमिली हा चित्रपट 22 सप्टेंबर रोजी थिएटर्समध्ये जे आहे रिलीज झाला होता, त्याचा एक क्विक आणि शॉर्ट रिव्ह्यू जे आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मी हा चित्रपट बघितला होता, फक्त रिव्ह्यू जे आहे ते टाकायचा राहून गेला. तर सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा चित्रपट जो आहे एक चांगला सेन्सिटिव्ह विषय आपल्यासमोर मांडतो. एक मुलगा जो की लहानपणापासून ब्राह्मण किंवा हिंदू फॅमिलीमध्ये राहतो आणि अचानक मोठा झाल्यानंतर त्याला समजतं की तो जे आहे ब्राह्मण नसून किंवा हिंदू नसून तो जे आहे एक मुस्लिम आहे. तर ही कन्सेप्ट किंवा हे झाल्यानंतर तो पुढे काय करतो, काय अडखळण त्याच्या जीवनामध्ये येतात, हे सर्व प्लॉट या चित्रपटामध्ये जे आहे ते मांडण्यात आलेलं आहे. विक्की कौशल जे आहेत मेन लीड ॲक्टर आहेत आणि मानुषी छिल्लर एक आपण त्यांचं लव कॅरेक्टर यामध्ये म्हणू शकतो की दोघांचं लव अँगल जे आहे ते दाखवण्यात आलेलं आहे. त्यांचा तेवढा काही रोल या चित्रपटामध्ये पाहावयास भेटत नाही. तर हा चित्रपट जर पाहायला गेलं मित्रांनो, तर यामध्ये वेगळं काही आपल्याला पाहावयास भेटत नाही. एक्स्ट्रॉर्डिनरी ॲक्टिंग देखील नाही, फक्त एकदा वन टाईम वॉच हा चित्रपट आहे. जर तुम्हाला बघायचा असेल तर तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये जाऊन तुम्ही नक्की बघू शकता, जर चित्रपटचे शोज राहिले असतील तर. कारण की चित्रपटाला तेवढा काही रिस्पॉन्स प्रेक्षकांकडूनही भेटला नाही आणि तेवढा काही बॉक्स ऑफिस कलेक्शन या चित्रपटाचं झालेलं नाही. तुम्ही जर हा चित्रपट तुम्हाला थिएटर्समध्ये बघायचा नसेल तर नक्की तुम्ही OTTची वाट बघू शकता असे मला वाटते. कारण की आता सध्या तरी हा चित्रपट थिएटर्समध्ये निघण्याच्या मार्गावरच आहे. तर मी तरी तुम्हाला म्हणू शकतो की वन टाईम वॉच हा चित्रपट आहे. 5 पैकी 2.5 स्टार या चित्रपटाला मी रिव्ह्यू देतो. तर तुम्ही हा चित्रपट जो आहे बघितलेला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.